एकीकडे भाजप सरकार डिजिटल इंडियाचे नारे लावत आहे, तर दुसरीकडे सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी चिखल तुडवत पाणी आणावं लागते, मात्र संबंधित प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही आहे. सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना 12 महिने डोक्यावर पाणी आणावं लागते. गेल्या 25 ते 30 वर्षापासून हा रस्ता जसाच तसा असल्याने कोणीही या रस्त्याकडे लक्ष देत नाही आहे. सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य आहे. या रस्त्यावर चिखल असल्याने पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिला व शाळेतील मुले यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. अशातच विश्वनाथ गायकवाड हे पाणी आणण्यासाठी गेले होते, मात्र या चिखलमय झालेल्या रोडवर पडून त्यांच्या पायाला जबर मार लागलाय. अशा घटना या रस्त्यावर रोजच घडत असतात. याचबरोबर हिवरखेडा गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून येथील महिलांना 12 महिने पाणी डोक्यावरूनच आणावे लागते. गावात कायमस्वरूपी पिण्याचे पाणी तसेच रस्त्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. प्रतिनिधी निळकंठ भादलकरसह आधार न्यूज, हिंगोली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार